कागल तालुक्यातील मुरगुड इथल्या ग्रामीण रुग्णालयामुळे गोरगरीब जनतेला मोठा आधार मिळत आहे पन्नासहून अधिक गावातील लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा इथं मिळतात इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांना अधिकाधिक सुविधा द्याव्यात इथली रिक्त पदं भरून पन्नास बेडचं रुग्णालय करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं मुरगुड रुग्णालयात आढावा बैठकीत ते बोलत होते मुरगुड ग्रामीण रुग्णालयाच्या सल्लागार समितीची सभा तब्बल दोन वर्षांनी झाली अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते यावेळी आमदार मुश्रीफ यांनी इथलं सोनोग्राफी मशीन नातेवाईकांना रेस्ट हाऊस आणि अधिकाऱ्यांची रिक्तपदं भरण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करू अशी ग्वाही दिली रुग्णालयातील स्त्री आणि पुरुष रुग्णांशी आमदार मुश्रीफ यांनी संवाद साधला नगराध्यक्ष राजे खान जमादार यांनी रुग्णालयातील असणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी रुग्णालयात वर्ग एकचं एक वैद्यकीय अधिकारी तर वर्ग दोनचं एक वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे याचबरोबर वैद्यकीय अधीक्षक या पदाचाही अतिरिक्त चार्ज आहे ही पदं भरण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं जमादार यांनी सांगितलं यावेळी शल्यचिकित्सक व्ही देशमुख जिल्हा परिषद सदस्य शिवानी भोसले संजित सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केलं डॉ पी वाय तारळकर आणि डॉ अमोल पाटील यांनी कामाचा आढावा घेतला बैठकीला तालुका संघाचे उपाध्यक्ष आबा खराडे उपनगराध्यक्ष शिवाजी भोसले नामदेवराव मेडके धनाजी गोंधळे राहुल वंडकर अमर सणगर उपस्थित होते